पण पाहता आहोत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी मूर्तीजापूर इथ आयोजित विदर्भस्तरीय खो-खो सामन्यात खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आयोजित आरोग्य सुविधा पुरवण्यात पडले कमी विदर्भस्तरीय खो-खो स्पर्धेचा मूर्तिजापूर शहरात सामने रंगत असताना मात्र आयोजक श्री संत गाडगे बाबा क्रीडा मंडळ मूर्तिजापूर व अकोला जिल्हा खो-खो असोसिएशन खेळाडूंच्या आरोग्याच्या बाबतीत कमकुवात पडत असल्याचं दिनांक पाच नोव्हेंबर रोजी एका खेळाडूची अचानक सामन्यात खेळत असताना प्रकृती बिघडल्यानं अचानक काही काळ सामने थांबून झालेल्या धावपळीमुळे नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास खो खोचे सामने सुरू असताना अकोला येथील सागर डोंगरे नामक खेळाडू अचानक भोवळ येऊन खाली कोसळल्यानं एकच धांदल उडाली सामने सुरू असलेल्या स्थळी आयोजकांच्या वतीनं कुठली वैद्यकीय सुविधा नसल्यानं चांगलीच धावपळ उडाली सदर खेळाडूस नजीकच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले परंतु रुग्णालयातून बाहेर पडताच पुन्हा अचानक सागर खाली कोसळल्यानं त्या श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले खेळाडूंवर उपचार जरी सुरू असला तरी आयोजकांनी स्पर्धेपूर्वी खेळाडूंची वैद्यकीय तपासणी केली होती का किंवा स्पर्धेच्या स्थळी आयोजकांच्या वतीनं वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या का असे विविध प्रश्न समोर येत असून ज्या ठिकाणी आयोजक साधक खेळाडूंच्या बाबतीत वैद्यकीय सेवा पुरवण्यात कमकुवत पडत असेल तिथं फक्त नावापुरतीच स्पर्धा घेण्यात आल्या का असा सवाल नागरिकांमध्ये चर्चेस आलाय